नमस्कार, आज सार्थ श्री दासबोधचा दशक सातवा आणि समास तिसरा चतुर्दश ब्रह्मनिरूपण म्हणजे 14 प्रकारे ब्रह्माचं निरूपण त्यांनी केलेलं आहे समर्थाने. आणि पहिले पूर्वपक्ष मांडलेला आहे की विरोधकांनी जे काही आक्षेप घेतलेले की असं नाही तसं नाही असं असतं का तुम्ही काही पण बोलता वगैरे, तर ते आक्षेप त्यांनी निरसन केलेले आहे. आणि मग उत्तर पक्ष पण मांडलेला आहे आणि सगळ्या शिवडी त्याच्याही पलीकडे जाऊन कसं परब्रह्मतत्व आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यात त्यांनी हे पण सांगितलं आहे की पूर्वपक्षाच्या काय मर्यादा आहे, उत्तर पक्षाच्याही काय मर्यादा आहे, आणि मी जे शुद्ध ब्रह्म सांगणार आहे ते सांगताना पण शेवटी द्वैताचीच काही उपाध्या देऊन त्याला वर्णन करायचं, तर त्याच्या पण मर्यादा सांगितल्या आहेत, पण त्यांनी सर्व सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आणि नंतर मग म्हटलेलं आहे की आपण तो अनुभव घ्यावा आणि त्या परब्रह्माशी एकरूप राहूनच योगी बनून भक्त बनून तसं आपलं जीवन जगावं, त्यांची ही पण आज्ञा एक प्रकार आहे. ठीक आहे. श्रीराम, श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जीणे व्हावे समाधान साधकाचं. आपण सावध व्हावं, आपण ब्रह्मज्ञान ऐकावं, आत्मसात करावं, त्याच्याशी एकरूप व्हावं आणि मग तुम्हाला समाधान लागेल असं ते म्हणतात, समाधान होईल. म्हणजे रत्ने साधया कारणे मृत्तिका लागे एकवटणे, 14 ब्रह्मांची लक्षणे जाणी जेत असे. की रत्न खाडीतनं रत्न काढायचे असतील, आपल्याला पूर्ण माती काढावी लागते आणि मग त्याच्यातनं सोनं वेगळं करावं लागतं किंवा रत्न वेगळं करावं लागतं. तसंच इथे 14 ब्रह्मांची लक्षणं सांगतो, ती तुम्ही ऐकावी आणि जाणावी. अर्थात खूप सुंदर शब्द आहे जाणावी. पदार्थविण संकेत द्वैता वेगळा दृष्टांत पूर्व पक्षीविण सिद्धांत बोलताची नाही. की एखादी गोष्ट सांगायची आहे तर आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्यावरूनच जी गोष्ट माहीत नाही ती आपण सांगणार. पूर्वपक्ष पहिले मी मांडणार आहे, मग सिद्धांतही मांडणार आहे की असा असा सिद्धांत आहे की परब्रह्मतत्व असं आहे, पण ते मी सांगू शकणार नाही शब्दांमध्ये हे मला माहिती आहे. समर्थ म्हणत आहे आधी मिथ्या उभारावे मग ते ओळखूनच सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी पाणे. की पहिले सगळ्या द्वैतामध्ये मी सगळं सांगेन, त्यानंतर मग सत्य सांगेन आणि मग तुम्हाला त्याची खूण बाणेल आणि तुम्हाला अंतरीमध्ये ते कळेल आहे. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत बोलीला कळा या सिद्धांत येथे श्रुती सावचित क्षण एक असावे. की म्हणून 14 ब्रह्मांचा एक मी संकेत देतोय की असं असं परब्रह्मतत्व असतं आणि मग मी सिद्धांत पण सांगितलेला आहे. श्रुतांनी ते त्या क्षणी त्याच्याशी तादात्म्य करून एकरूप व्हावं असा व्हायचा प्रयत्न करावा असं म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे. आता एक एक शब्द सांगतात 14 ब्रह्मांची नावं. तर पहिलं नाव काय, शब्द ब्रह्म. की शब्दांमध्ये जे ब्रह्म सांगता येतं ते शब्द ब्रह्म शब्दांमध्ये, खरं तर त्याच्या पलीकडे आहे प्रत्येक वेळेला म्हणता येतं. दुसरे मितिकाक्षर ब्रह्म, की एकदम छोट्या छोट्या अक्षरांमध्ये एकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम एकाक्षर ब्रह्म. ठीक आहे. त्यातही अकार ऋतू ब्रह्मा, उकार ऋतू विष्णू, मकार महेश्वर म्हणजे गॉड, जनरेटर, जनरेशन, ऑर्गनायझेशन आणि डिस्ट्रक्शन, समजा डिस्ट्रॉय. तर असं जे आहे ते त्यात एकवटलं आहे, पण त्याच्याही पलीकडे तो देव आहे. तिसरे खम ब्रह्म म्हणजे आकाशासारखं शून्य ब्रह्म, पण त्या शून्याच्या पलीकडे देव आहे, इन्फिनिटीच्या पलीकडे देव आहे जसं आहे. बोललेली श्रुती हे असं श्रुतींमध्ये सांगितलं आहे. चौथे जाणं सर्व ब्रह्म, सर्वत्र ब्रह्म आहे, सर्वम खलिदम ब्रह्म. ठीक आहे. ते चौथं. पाचवे चैतन्य ब्रह्म, सर्वत्र चित्शक्ती भरलेली आहे, चैतन्य ब्रह्म. सहावे सत्ता ब्रह्म, भगवंताची सत्ता सर्वत्र चालते असं सहावं ब्रह्म. साक्ष ब्रह्म सातवे, साक्षीत्व भावने तो बघतो आहे, याला देव आहे म्हणतात का? मग जसं मग हिरण्यकश्यपूंनी मग शेवटी एक गदा मारली होती, तलवार मारली होती, काही म्हणू शकता की त्यांनी शस्त्र मारलं आणि तो त्या खांब्यामध्ये तो देव नाही म्हणाले, मग त्यातून ते निघाले. तर तसं एक साक्षी ब्रह्म की सर्वत्र साक्षी भावने ब्रह्म बघत असतो, सातवं. आणि त्यातनं मग जेव्हा प्रकट व्हायचा तेव्हा तो त्याच्या इच्छेने प्रकट होतो, अर्थात देव. आठवे सगुण ब्रह्म प्रकट होतो म्हणजे सगुण ब्रह्म झालं. मग
सगुण ब्रह्म ज्याला आपण बघू शकतो, नवे निर्गुण ब्रह्म। निर्गुण ब्रह्म म्हणजे जे दिसत नाही, ते फॉर्मलेस आहे, ते आकार युक्त नाही आहे, ते निर्गुण ब्रह्म। ज्या निर्गुण, गुण म्हणजे खरं तर ॲट्रिब्यूट्स, कोणाला आपण नाव ठेवतो, उपाधी देतो वगैरे वगैरे, की याचं नाव हे आहे, त्याचं नाव ते आहे, पण इथे याला हे म्हणतात, तिथे त्याला ते म्हणतात, मग कोणतं नाव खरं? ठीक आहे, निर्गुण ब्रह्म। दहावे वाच्य ब्रह्म, की आपण वाचनीच सांगतो, बोलून सांगतो, त्याला दहावे ब्रह्म म्हटलेलं आहे। ठीक आहे, जाणावे पै, ठीक आहे, जाणावे। अनुभव ते अकरावे, अनुभव स्वतःचा अनुभव घेतला ते अकरावे ब्रह्म। ठीक आहे, पण जो अनुभव घेतो आहे, जो जीव अनुभव घेतो आहे, तो पण त्याला पण मर्यादा आहे। ठीक आहे, किती सुंदर आहे बघा। आनंद ब्रह्म ते बारावे, की सच्चिद आनंद रूप परमात्मा, तसं आनंद, आनंदाच्या उकळ्या फुटतात, आनंदाचे डोही आनंद तर, म्हणजे आपले तुकाराम महाराज म्हणतात तसं। ठीक आहे, ते बारावे ब्रह्म, आनंद ब्रह्म। तदाकार तेरा, की आपण त्याच्याशी एकरूप होऊन जाणं, हे तेरावे ब्रह्म आहे। चौदावे अनुर्वाच्य, की त्या आपण अनुर्वाच्य निरूपण बघितलेलं आहे पहिल्याच ह्याच्यात, की ते चौदावे जे आहे ते ब्रह्मस्वरूप आहे, शुद्ध ब्रह्म आहे ते, पण त्याचं अनुर्वाच्य ते वाचने सांगू शकत नाही, कोणत्याच वाचने, वैखरी, मध्यमा आणि परापश्यंती वैखरी जसं आहे। ठीक आहे, ते त्याच्याही पलीकडे आहे, कारण की त्याच्याशी एकरूप झाल्यावर तो दुसऱ्याला सांगणार कुठे? सर्वत्र ब्रह्म दिसल्यावर सांगणारा कोण आणि ऐकणारा कोण, सगळे एकरूपच आहे ना, सांगणार कोणाला आणि बोलणार कोणाशी, एकच आहे सर्व अनुर्वाच्य। असे हे चौदा ब्रह्मे यांची निरोपिली नामे, आता स्वरूपाची वर्मे संकेत जाऊ, की असे चौदाव नावं आहेत आणि त्यांची त्या स्वरूपाचं वर्म तुम्हाला संकेत देऊन सांगितलं आहे। ठीक आहे, पण अजून त्याच्याही पलीकडे थोडंसं मी एक्सप्लेन करून सांगतो, अजून थोडंसं विस्तारित प्रकारे मी सांगतो असं ते म्हणतात। अनुभव वेण भ्रम या नाव शब्द ब्रह्म, आता मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर। अनुभवाशिवाय आपल्याला एक भ्रम होतो, की आपण म्हणतो की जसं ज्यांनी समुद्र बघितलं नाही, नदी बघितली आपण समुद्र नाही, मग त्यांना असं वाटतं की केवढी मोठी असेल, केवढा मोठा समुद्र असेल, तसं अनुभवाचा एक भ्रम होतो आणि मग त्याला शब्दब्रह्म म्हणतात। आणि मितिकाक्षर ब्रह्म ते एकाक्षर, की ओम आपण छोट्याशा शब्दात त्याला मांडलं तर ते एकाक्षर ब्रह्म होतो, पण त्यालाही मर्यादा आहे। ठीक आहे, खम शब्द आकाश ब्रह्म, खम म्हणजे आकाश, आकाशात पोकळी असते। ठीक आहे, महदाकाश व्यापक धर्म, की आपल्या महदाकाश म्हणजे आपल्या इथे आपल्याला ते व्याप ते समजा ते व्यापक होऊन जातं, पण त्यालाही मर्यादा आहे, व्यापक म्हणजे किती। आता बोललेले सूक्ष्म स्वर ब्रह्म, की सूक्ष्म त्यांनी परब्रह्म सर्वत्र भरलेला आहे, तो मायक्रोस्कोपिक म्हणजे किती मायक्रोस्कोपिक, की छोटं छोटं छोट्याही याच्यात अनंत आहे आणि मोठ्या याच्यातही तो अनंत आहे, अनंत मोठा आहे आणि अनंत छोटा आहे तो सर्व ब्रह्म। मग ते मग कसं जाणावं आहे की नाही, तसं मनबुद्धी आणि शब्दांच्या पलीकडे आहे ते। पंचभूतांचे कुवाड आहे, जे जे तत्व दृष्टीपडे ते ब्रह्मची चोखडे बोली जात आहे, की पंचमहाभूत आपण बघतो आहे, पण ते पंचमहाभूत आकाश पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि त्याच्या पलीकडे परमात्मा, तर ते असं असं ओतीवपणे सर्व एकच आहेत। ठीक आहे, पण ते त्याच्याही पलीकडे। ठीक आहे, या नावा सर्व ब्रह्म श्रुती आश्रयाचे वर्म, आता चैतन्य ब्रह्म बोली जाईल, की याला सर्व ब्रह्म म्हणतात, की सर्व श्रुती स्मृती सगळं काही ठिकाणी हे याचं वर्म सांगितलेलं आहे। चैतन्य ब्रह्म काय ते सांगतो, पंचभूतादी मायेत चैतन्याची चेतविते, म्हणून त्या चैतन्यात चैतन्य ब्रह्म बोली जाईल, की पंचमहाभूतांमध्ये एक प्राणशक्ती आहे, एक शक्ती आहे, ती सर्वत्र काही सगळं काही चालवत असते, त्याला चैतन्य ब्रह्म म्हणतात। चैतन्यास ज्याची सत्ता, ते सत्ता ब्रह्म तत्वता, ते सत्तेचं जाणता या नाव साक्ष ब्रह्म, की ती एक सत्ता आहे, ती त्या चैतन्याला चालवते। ठीक आहे, आणि सत्ता ब्रह्म आहे, ती तत्व आहे ते समजा, आणि ते हे सगळं चालवत आहे, पण चालवतं आणि आपल्याला कळत आहे ते चालवत आहे, म्हणजे साक्ष ब्रह्म। आपण साक्षी भावाने बघून बोलत आहे की ते सगळं चालत आहे वगैरे। साक्षत्व जयापासून आहे तेही आकळले गुण, सगुण ब्रह्म ते वाणी तयार सेवते, की साक्षभावानी बघून आपण सगळ्यांना सांगतो आहे, तर ते त्याला गुण दिला आपण, त्याला काहीतरी नाव दिला आणि त्याला शब्दांमध्ये मांडलं, पण हे ते तर शब्दाच्या पलीकडे तर, पण जे शब्दांमध्ये आपण सांगायचा प्रयत्न करतो ते काय, सगुण ब्रह्म। अरे मला श्रीकृष्ण दिसले, ते पूर्ण आकाशाचं कोंदून कोंदून भरलं आहे तसे ते तयार झाले होते, पण नंतर काय, त्याच्या पलीकडे आहे ते, है की नाही।
जेथे नाही गुण वारता ते निर्गुण ब्रह्मतत्वता वाच्य ब्रह्म तेही आता बोली जाईल, की ज्यात गुण वारताच नाही आहे ते निर्गुण तत्व आहे. मग ते आता वाच्य ब्रह्म काय ते मी सांगायचा प्रयत्न करतो. बोली जाईल म्हणजे सांगतोय आपण त्याचा सांगायचा मी प्रयत्न करतो असंच त्यांना म्हणायचं आहे. जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले, अनुभवासी कथिले नवे नवचे सर्वता, की जे बोलता येतं सांगता येतं आणि अनुभवाला आल्यामुळे ते वाच्य ब्रह्म झालं. मी शब्दांमध्ये सांगतोय पण खरं तर ते त्याच्या पलीकडे. या नाव अनुभव ब्रह्म, की मला अनुभव आलेला की असं असं आहे. आनंद वृत्तीचा धर्म, मला आनंद झाला आनंद, ठीक आहे. परंतु याचंही ब्रह्म बोली जाईल. आता त्याचंही आनंद ब्रह्म समजा म्हटलं तर त्याचं मी सांगतो तुला तुम्हाला म्हणजे ऐसे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद अनुर्वाची संवाद तुटून गेला, की त्या आनंदाशी एकरूप झाल्यावर कळतं की अरे मग पुन्हा आपण बाहेर आलो. तर वाटतं की अरे मग हे हा पण अनुभव द्वैतामध्येच आलेला आहे. अनुर्वाची संवाद तुटून गेला की तिथं आपण सांगता सांगता तुटून गेला, आता कसं सांगणार यार, ठीक आहे. ऐसे हे 14 ब्रह्मे निरोपिली अनुक्रमे साधके पाहता ब्रह्मे बाधेची ना, की 14 ब्रह्मांचं हे अनुक्रमाने मी सगळं सांगितलं पण या ब्रह्मात पडू नये, त्याच्याही पलीकडे आपण जायचं, ते ती बाधा घेऊन नाही बसायचं की मग ऐसा हूं वैसा हूं माझ्या इतकं ज्ञानी कोणीच नाही माझ्या इतकं जाणकार कोणीच नाही वगैरे अशा या बाधेमध्ये यायचं नाही असं ते म्हणत आहे. ब्रह्म जाणावे शाश्वत, ब्रह्म हे शाश्वत आहे कधीच नष्ट न होणार आहे. माय त्याची अशाश्वत, माय अशाश्वत आहे की आज आहे या सगळ्या गोष्टी उद्या नाही राहणार, उद्या म्हणजे काही दिवसांनी समजा, नाही तर त्याचा उद्याचाही शब्दाचा ते अर्थ घेऊन बसतात. आता तू म्हणलो होतं की उद्या नाही राहणार आणि ते तुम्हाला दिसत आहे. 14 ब्रह्माचा सिद्धांत होईल आता. आता 14 ब्रह्मांचा सिद्धांत जो हा पूर्व पक्ष मांडला, आता सिद्धांत पण सांगतोय की तुमच्या सगळे जे वाद आहेत तुम्ही जे घालतायत तुम्ही जे सांगताय त्यांचं निरसन केलं. आता सिद्धांत पण सांगतो आणि त्या सिद्धांताच्या पलीकडे समजा जातं. पूर्व पक्ष उत्तर पक्ष मीमांसा वगैरे जे असतात ते सगळं काही आलेलं आहे. बघा सर्व ग्रंथांचं उपनिषदांचं वगैरे सार घेतलेलं आहे यांनी. खरं पाहिलं तर आपले ते म्हणतं ना की उपनिषद, त्यानंतर मग गीता आणि हे जे असतात त्याला ते पुढे येणार ते सांगणार, ठीक आहे. तर त्याच्यातला पण त्यांनी घेतलेला आहे. ब्रह्म जाणावे शाश्वत, मायातेची अशाश्वत, 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता. शब्दब्रह्म ते शाब्दिक, शब्दब्रह्म शाब्दिक असतं. अनुभव येणं माईक, अनुभव येणं ते माईक आहे की ती मायाच आहे सर्व. शाश्वताचा विवेक तेथे नाही, तिथे शाश्वत असं काही नाही आहे, ठीक आहे. ठीक आहे. जे अक्षर ना अक्षर, जे क्षर आहे सॉरी जे अक्षर सॉरी जे क्षर ना अक्षर, जे क्षर आहे की ते कमी होणार नाही किंवा नाश होणार नाही असंही नाही, आणि अक्षर म्हणजे ते कधी नाशिवंतही नाही असंही नाही. आपल्याला जे दिसतं या दृष्टम तम नष्ट, तेथे काहीची मितिका अक्षर शाश्वताचा विचार तेही न दिसे, की कमी शब्दात ओंकार म्हणून सांगितलं तरी शाश्वतामध्ये ते पण शब्दमयच आहे, तर त्याच्याही पलीकडे ते आहे असं. म्हणजे जे मी सांगत होतो की गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हे प्रस्थांतरी वगैरे म्हणतात, की त्याचं कुठेतरी आलेलं आहे बघायचं मला असं वाटतं की हे जे आहे प्रस्थांतरी म्हणतात, की त्याच्यातनं जे घेतलेलं आहे ते सगळं मी इथे सांगतो आहे असं ते म्हणतात, ठीक आहे. खम ब्रह्म ते ऐसे वचन तरी शून्य ते नासी ज्ञान शाश्वताचे अधिष्ठान आहे तेथेही न दिसे, की खम ब्रह्म आकाशच ब्रह्म आहे शून्यसुद्धा ब्रह्म आहे असं आपण म्हटलं तरी शून्य पण नाशिवंत आहे, शून्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे आणि शाश्वताचं अधिष्ठान जे आहे ते इथे दिसत नाही. की म्हणजे असं म्हणतात ना की सनातन धर्म आहे तोच शून्याच्या पलीकडे आणि अगणिताच्याही पलीकडे ब्रह्मतत्वाला एक्सप्लेन करून सांगू शकतो, विस्तारित करून सांगू शकतो, ते पण सांगतात इथे. पण तरी त्याच्याही पलीकडे आहे ब्रह्मतत्व हे लक्षात ठेवा असं ते म्हणतात. सर्वत्रास आहे अंत सर्व ब्रह्म नासिवंत प्रळय बोलीला निश्चित वेदांत शास्त्री. सर्व गोष्टींना अंत आहे, सर्व ब्रह्म नाशिवंत आहे. इवन जे सर्व ब्रह्म आपण म्हणता हे आहे असं आहे तसं आहे ते पण नाशिवंत आहे, कारण की प्रळय बोलीला निश्चित वेदांत शास्त्री, की वेदांतामध्ये प्रलय म्हणजे सगळ्यात शेवटी कल्पांत जे म्हणतात की ब्रह्मदेवाचे 100 वर्ष झाले याचं ते झालं, विष्णूचं झालं, शिवाचं झालं, त्यानंतर हे तर एक कल्पांत येतो.
तर त्यावेळेला तो प्रलय आल्यावर सगळं नष्ट होणार आहे, मग उरेल काय? वेदांतांमध्ये शास्त्र लोक शास्त्र पण सांगतात आहे इतर सगळे, तर मग उरेल काय? तर ते जे उरेल तेच ब्रह्मतत्व आहे, जे सर्व गोष्टींच्या पलीकडे ब्रह्मप्रलय मांडले मांडलं जेथे भूतान्वय कैसा तेथे, म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे. की म्हणून प्रलय समय या सर्व ब्रह्म आपण ज्याला गोष्टींना ब्रह्म म्हणतो सगुण निर्गुण जे काय त्या सगळ्यांना नाश आहे. अचळासी आणि चळण जे अचल आहे त्याला आपण चल चालतं केलेलं आहे. निर्गुणास लाविता गुण, निर्गुण जे आहे त्याला आपण गुण लावला. आकार असं विचक्षण मानितात मानित ना, ठीक आहे, की त्याला आकार दिला तरी काय की ते या सर्वांच्या पलीकडे आहे. ते ना चल आहे ना अचल आहे ना गुण गुणी आहे ना निर्गुणी आहे, आकारच नाही त्याला, ते या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आहे. जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नाशिवंत, सर्व ब्रह्म हे मात्र घडे केळी, म्हणून जे सगळं पंचभूतांनी निर्माण झालं ते नाशिवंत आहे. तर मग आपण या सर्व 14 ब्रह्मांचे नावं सांगितले त्यांना कसं मानावं आहे की नाही? खरं तर याच्या पलीकडेही आहे आणि तो स्वानुभवानेच कळू शकतो असं शेवटी ते म्हणत आहेत, म्हणजे आणि म्हणणारही आहे, कोणी पण म्हणेल असं. असो आता हे बहुत सर्व ब्रह्म नासिवंत, वेगळेपणाचं अंत पाहणे कैसे? की वेगळेपणाने आपण ब्रह्म बघतो आहे तर ते सर्व नाशिवंत आहे वेगळेपणाने बघितलं तर. इव्हन आपण साक्षीभावाने बघतो अलिप्तपणे बघतो तर या द्वैताला पण अनंत आहे असं ते म्हणत आहेत. असो आता ज्यासा चेतवा आहे त्याची माईक स्वभाव आहे, तिथे चैतन्याचा नाही नाश झाला. की जे चैतन्यमय आहे ते आपल्या स्वभावाने वगैरे आपल्याला ते कळतं वगैरे वगैरे आहे, पण त्याचा पण नाश होणार आहे. कारण की आपण शेवटी आपण जाणतो आणि त्या जीवाला अंत आहे शेवटी कधी ना कधी, आहे की नाही? की तो जोपर्यंत परमात्माशी एकरूप होत नाही तो आणि तोच खरा अंत असायला पाहिजे, तरच आपल्याला कळू शकेल. नाहीतर देह चाललेले आहे आणि लखचोऱ्यांशी फेरे चाललेले आहेत तर गडबड होऊन जाईल. आणि या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला ब्रह्मतत्व जाणून घ्यायचं आहे. परिवार विण सत्ता ते सत्ता नव्हे तत्वता, पदार्थ विण साक्षता तेही मिथ्या. की ही सत्ता आहे पंचमहाभूतांची आणि तत्वता त्यांनी सांगितलं पदार्थ विण साक्षता ही तेही मिथ्या. की एखादा पदार्थ आहे त्याला साक्षीभूत भावाने आपण बघतो आहे पण तेही मिथ्या आहे ना. तत्वाला आपण अलिप्तपणे बघितलं तर पुन्हा ते द्वैत आलंच, हे बघणार आम्ही जाणणार आम्ही आणि काहीतरी वस्तू म्हणजे ज्या तीन वस्तू आहे तसं झालं, आहे की नाही? सगुणास नाश आहे प्रत्यक्षाचं प्रमाण आहे काय? सगुण ब्रह्म निश्चय नासिवंत. की सगुण सगुणाला पण नाश आहे आणि जे प्रत्यक्ष आहे त्यालाही प्रमाण आहे, पण सगुण तर नाशिवंत आहे. की ते काही काळापर्यंत आपल्याला दिसेल आणि नंतर मग नाश पावेल. मग आपण ब्रह्माचं मग वर्णन कसं करावं? निर्गुण ऐसे जे नाव त्या नावास कैसा ठाव, गुणेविण गौरव येईल कैसे? बरोबर आहे. माया जैसे मृगजळ ऐसे बोलती सकळ, का ते कल्पनेचे आभा नाथिलेचे. की माया जशी मृगजल आहे असे सगळेजण म्हणतात. मग हे सगळं कल्पनांच्या राज्यांमध्ये येतं, आभाळ पण कल्पनाच्या राज्यामध्ये येतं, मग सांगायचं कसं? ग्रामो नास्ती कुतः सीमा, जन्मे विण जीवात्मा अद्वैतासी उपमाद्वैताची. की एका गावाला अंत आहे पण परमात्म्याच्या गावाला अंतच नाही, आणि जो जन्माविना जीवात्मा आहे ठीक आहे, तर शिवात्मा आहे जीवात्मा आहे समजा तो जो आत्मा आहे अद्वैतासी उपमाद्वैताची, म्हणजे त्या ते जे अद्वैतत्व आहे त्याला आपण उपमा देतो आहे कशाची? तर द्वैताची. की एक जीव आहे तो परमात्मात विलीन होणार आहे, हे शिव आहे वगैरे, हे सगळं कल्पनेच्या राज्यामध्ये येत आहे. बघा म्हणजे माया विरहित सत्ता पदार्थ विण जाणता अविद्य विण चैतन्यता कोणास आली? की मायावर सत्ता चालते. की हे सगळं दिसत आहे, लोक आहेत सगळे, पंचमहाभूत आहे, नदी आहे, समुद्र आहे, सगळ्या गोष्टींना माणूस आजकाल कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, सत्ता चालवायचा प्रयत्न करतो, ते पदार्थ आहे म्हणून. आणि पण जे चैतन्य आहे ते अगणित स्वरूप परमात्मा आहे, तर त्याला कोण कंट्रोल करू शकेल आहे, त्याच्यावर कोण सत्ता चालवू शकेल असं ते सरळ म्हणत आहे. कारण की या गोष्टी करणारे त्यांनी बघितलं असेल लोकांना,
जसं आपण नेहमी बघतो तसं। सत्ता चैतन्यता साक्षी सर्वे गुणाचं पाशी, ठाईचे निर्गुण त्यासे गुण कायचे, की सत्ता ही चैतन्याची साक्षी असते। की जसं आपण सत्ता चालवतो आहे समजा, तर हे माय बडा तू छोटा वगैरे असं काय काय जे असतं ते गुणांच्या ठिकाणी येतं, पण निर्गुण आहे त्याच्यावर सत्ता कोण चालवलं आहे, की अगणित परमात्मा आहे। त्याला आपण वेगळेपणे म्हटलं की तू असं काम कर, शक्य आहे का ते? तो अगणित आहे, तू म्हणाला ते चुप करता आहे की नाही। ऐसे जे गुणरहित तेथे नामाचा संकेत, तोची जाणावा अशाश्वत निश्चय। हे जे गुणरहित आहे त्याला नामाच्या नामाचा संकेत दिला की ओंकार ब्रह्म राम श्रीकृष्ण, तोची जाणावा अशाश्वत निश्चय। पण तो अशाश्वत आहे, तो आपल्याकरता सगुण दर्शन देतो आहे, सगुण झालेला आहे। तिथे आपल्याला तो भगवंत बघता पण यायला पाहिजे असा दुसरा संकेत पण देत आहेत ते। निर्गुण ब्रह्माशी संकेते नामे ठेविले बहुते, ते वाच्य ब्रह्म त्याते नाश आहे। की आपण त्याला काहीतरी नाव दिलं समजा, तरी पण त्या वाच्य ब्रह्माला हे नाशिवंत आहे। की आता आपण आज बोलतो आहोत, देह नाही राहिलं तर आपण कसं बोलणार मग? हे बघा, आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाच भाव, तदाकारे ठाव वृत्तीचं नाही। की आनंदाचा अनुभव आपल्याला एक वृत्ती, आनंद वृत्ती, मग त्यानंतर एकतरी कोई एक आपल्याला लहानपणी एकतरी कोई फाईट मारून गा वगैरे वगैरे जसं असतं, की राग आला तर राग पण आनंद पण आनंद वृत्ती, ह्या सगळ्या वृत्ती आहेत, ठीक आहे की? तर आपण त्या भगवंताशी तदाकार झालो, वृत्तीच नाही आहे, तर सांगणार कसं आनंद काय आणि दुःख काय आणि ते भांडाभांडी काय द्वैत काय, काहीच नाही राहिलं, मग सांगू कसं ते? अनुर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे, तया संकेतास होणे निवृत्तीने आणेल। की असंच जे अनुर्वाच्य ज्याचे आपण वर्णनच करू शकत नाही, ते वृत्तीने संकेताने आपण गुणांनी सांगायचा प्रयत्न करतो, पण शेवटी ते निवृत्तीने आणले, की म्हणजे आपण निवृत्त झालो, म्हणजे निवृत्तचा अर्थ की हालचाल बंद केली किंवा आपल्याला पेन्शन मिळाले असा त्याचा अर्थ नाही। त्याचा अर्थ असा होतो की आपण लहान मुलंसुद्धा निवृत्त होऊ शकतात ना, निवृत्त म्हणजे ज्यांच्यात वृत्ती नाही, ज्यांना काही म्हणजे ते निर्विकल्प झाले, कल्पनातीत झाले, त्यांच्या मनात म्हणजे एकही विचार येत नाही, ते परब्रह्माशी तादात्म्य पावलेलं आहे, तर तसं आपण निवृत्तीने ते जाणू शकतो, त्याच्याशी एक रूप होऊन। अनुर्वाच्य ते निवृत्ती त्याची उन्मनीची स्थिती, निरुपाधी विश्रांती योग्यांची, ती उन्मनी अवस्था आली उत्मनी, भगवंताशी एकरूप झालेलं राहिलं, नंतर मग समाधी उन्मनी अवस्था समाधी, त्यानंतर मग अजून तुरी अवस्था निर्विकल्प समाधी, त्याच्याही पलीकडे असतं सर्व। की कल्पनाच नाही राहिली, वृत्तीच नाही राहिली, काहीच नाही, मनात काही विचार नाही, त्याच्याही पलीकडे ब्रह्म आहे। आणि मग निरउपाधी, त्याला काहीच उपाधी देऊ शकत नाही, ती ती विश्रांतीची जागा आहे, तिथे आपण योगी बनतो, भक्त बनतो। तर त्याचं वर्णन कसं करू मी? म्हणजे सारखं सारखं ती आपली नम्रता दाखवत आहे आपले, म्हणजे समर्थ वस्तू जे का निरुपाधी, निरउपाधी ज्याला उपाधी त्याला नावच देऊ शकत नाही, गुण देऊ शकत नाही, त्याची सहज समाधी, ती सहज समाधीने आपण जाणू शकतो, जिणे तुटे आदी व्याधी भवदुःखाची। की खरं पाहिलं ते ती सहज समाधी अवस्था आहे, की ब्रह्मतत्व आहेच आहे, त्या ब्रह्मतत्वामध्ये मी रसगुल्ला जसा पाकात बुडवला असतो तसा मी या ब्रह्मतत्वामध्ये राहतो आहे, आणि ती सहज समाधी अवस्था आहे, आणि ती आपल्याला सर्वांना अनुभवता यायला पाहिजे। की जेणे जिणे तुटे आधी व्याधी भवदुःखाची, की आधी आधी आणि व्याधी सगळ्या व्याधी आणि आधी सगळं भवदुःख तुटून जातं। म्हणजे लोक मग याचा अर्थ घेतात की का मग आमचे सगळे आजार बरे होतील का, आम्ही अमर होऊन जाऊ का, ते देहाने कोणीच अमर नाही झालं, आणि देह आला की या सगळ्या गोष्टी आल्याच, जसं त्यांनी अगोदर पण सांगितलेलं आहे की देह असल्यावर आपल्याला म्हणजे समजा कोणी व्यक्ती आहे त्याला रोज जेवावं लागतं, इम्पॉर्टंट कामाला जावं लागतं, त्यांनी म्हणजे सुशी करावी लागतं वगैरे, या शब्दात कठोर शब्दात त्यांनी मागच्या वेळेस सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर भवदुःख म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे जे आहे त्याच्यातनं या सायकलमधनं ते जे सरळ चक्र सुरू आहे त्याच्यातनं आपण सुटतो। जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा। की या उपाधींचा जो अंत आहे तोच खरा सिद्धांत आहे, भगवंताला जाणून भगवंताशी एकरूप होणं हाच सिद्धांत आहे। आणि सिद्धांत आणि वेदांत उपनिषद, की भगवंताशी एकरूप झालेला आहे वेदांत, वेदांमध्ये समजा काही
समजा कर्मकांड सांगितलं आणि त्याचं मग उपनिषदांमध्ये सांगितलं की तू हे सगळं केला भगवंताशी एकरूप होशील. ओम एकाक्षरं ब्रह्म अहं ब्रह्मासी तत्त्वमसी प्रज्ञानं ब्रह्म सर्वं खलिदं ब्रह्म असं धादांत आत्मा आपण होऊन जातो वेदांतांमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्याशी एकरूप होऊन राहिलं तर आपण मग सांगणार कसं की एकरूप झालं सगळ्यांमध्ये भक्त जो आहे तो विभक्तपणे सगळं अनुभवतो तो दुसरं काही राहिलंच नाही तर सांगणार कोणाला. बघा म्हणजे जबरदस्त आहे. असं ऐसं जे शाश्वत ब्रह्म असं जे शाश्वत नेहमीकरता राहणारं ब्रह्म आहे जेथे नाही माया भ्रम तिथे माया आणि भ्रम चालत नाही. अनुभवी जाणे वर्म स्वानुभव आहे. स्वतःच्या अनुभवाने ते वर्म जाणू शकतो त्याच्याशी एकरूप राहू शकतो योगी होऊन भक्त होऊन आणि ते अनुभवाचंच काम आहे. स्वानुभव स्वानुभव स्वानंद स्वरूपाकार होणे स्वावलंबी होणे वगैरे हे सगळं स्वच आहे. स्व म्हणजे परमात्मा तत्व. ठीक आहे त्याच्याशी एकरूप होऊनच आपण अनुभव घेऊ शकतो. आपुलेनं अनुभवे कल्पनेशी मोडावे मग सुकाळी पडावे अनुभवाचे की स्वतःच्या अनुभवाने आपण ती स्वतःच्या अनुभवाने ती कल्पना तुटून पडते. आपल्या मनातले सगळ्या वृत्ती तुटून पडतात आपल्या मनातल्या सगळ्या वृत्ती नाहीशा होतात आणि मग तो जो अनुभवाचा सुकाळ व्हायला लागतो आपल्या जीवनामध्ये की अरे याच्या ते ब्रह्म याच्या ते देव याच्या ते देव याच्या ते देव ते जे झालं होतं ना ते नुकसान त्याची ते भगवंताची काहीतरी इच्छा असेल त्याच्यातच आपल्याला काहीतरी चांगलं कळलं आहे. आणि असं कित्येक जणांना आपण स्वतः पण आपण बोललो असू कदा कधी कधी बघा तुम्ही किंवा त्याच्या ते बघा ते झालं नसतं तर हे झालं नसतं असं घडलेलं आहे बरेच जणांच्या बाबतीत की जसं काही जणांना मग व्यापारात नुकसान झालं काही जणांना राज्य करताना काही ते दुसऱ्या राजांनी हल्ला केला म्हणून काही जणांना अभ्यासामध्ये काहीतरी गडबड झाली म्हणून काही जणांना साधं कधी कधी बायका मीठ टाकायला विसरून जातात भाजीत तर त्यांना असं कधी असं काहीतरी वाटतं की अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनंही लक्षात येतं की अरे नाही मी करतं आपण म्हणतो ते चुकीचं आहे भगवंतच आपल्याकडनं करून घेतो आहे स्वानुभवाचं वर्म आहे. आणि या सुकाळामध्ये सुकाळ म्हणजे काय की हे जे परमात्मा तत्वाचं सतत अनुभव यायला लागणं त्याला सुकाळ म्हणतात. कोणी उट्टण काही पण म्हणतं त्याला अर्थ नाही आहे. सुका म्हणजे खूप पैसे आले खूप श्रीमंत झालं महिने ऐसे किया महिने वैसे किया मग आपल्याला खूप प्रसिद्धी मिळाली किंवा आपल्याला खूप काय काही नाही काही नाही काही नाही. अहो किती 432 वगैरे तर आपल्याला हे आहेत काय आपले सबस्क्रिप्शन आहे फक्त. ठीक आहे तर आपल्याला खूप प्रसिद्ध व्हायचं आहे खूप पैसा व्हायचा वगैरे असं काही नाही. आलं जे खूप प्रयत्न केल्यावर जे मिळेल आपण त्याच्या ते प्रयत्न करतो. ठीक आहे जे मिळेल ते मिळेल प्रयत्न करायचे फुल्ली पॉझिटिव्ह राहून म्हणजे योग्य तऱ्हेने पैसे कमवायचे योग्य तऱ्हेने विद्या कमवायची योग्य तऱ्हेने आपलं सारासार विचार करून जन्म जगायचा वगैरे जसं आधीच आपण यावर विचार केलेला आहे. पण सुकाळ म्हणजे काय तर सतत भगवंताची प्रचिती घडणे याला सुकाळ म्हणतात. सतत 24/7 24 तास पूर्ण दिवस दिवस रात्र सर्व व्यक्ती शक्ती आणि सर्व प्रसंगांमध्ये आणि याला खरा अनुभव म्हणतात. आणि या अनुभवाच्या पलीकडे पण परमात्मा हे पण लक्षात ठेवायचं आणि त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं. निर्विकल्पास कल्पावे त्या निर्विकल्पाला ज्याच्याशी ज्याची काही कल्पना निःकल्प म्हणजे ज्याला कल्पना करू शकतो नाही असा निर्विकल्प आहे त्याला कल्पना करावा. कल्पना मुळे स्वभाव आहे पण आपण निर्विकल्पामध्ये राहतो आहे नामामध्ये राहतो आहे ध्यानामध्ये राहतो आहे आणि त्या अवस्थेत राहून आपण जे असतं आपल्या मनातल्या सगळ्या वाईट इच्छा वाईट शक्ती वाईट गोष्टी नष्ट होतात. मग शुद्ध ब्रह्म आपण होऊन जातो आणि भगवंताशी स्वभाव होतो आपला भाव आणि भगवंताचा भाव आपण एकरूप होऊन जातो. मग नासून असा आहे कल्पकोटी मग आपण आपला स्वतःचाच नाश झालेला आहे. म्हणजे आपला स्वतःचा नाश झाला म्हणजे काय भगवान को प्यारे हो गया एकदा मेहंदीत सांगितलं भगवान को प्यारे तर मेल्यानंतर होतो असं म्हणाल. अरे नाही जिंदा होते समय जिवंतपणी आपला नाश झालेला आहे आपला जे आपलं जे जीवभाव असतो देहभाव असतो त्याचा नाश झालेला आहे आणि त्यामुळे कल्पकोटी आहे म्हणजे आपण त्या भगवंताशी एकरूप होऊन गेलेलं आहे.
आणि कित्येक कल्पनांनी कोटी कल्पनांनी ते सांगितलं तरी आपण सांगू शकत नाही. कल्पनेचं एक बरे मोहरितांचं मोहरी. जिकडे आपण वळू ही कल्पना, जिकडे आपला मोहरा वळू, स्वामीजी म्हणायचे, तर ते आपल्याला मिळायला लागतं. आपला मोहरा चांगल्या गोष्टींकडे मग वळला, तर चांगले लोक चांगल्या गोष्टी आपल्याकडे घरी घडायला लागतात. स्वरूपे घालिता भरे निर्विकल्पी, की आपण स्वरूप आला म्हणजे याच्यावर अजून एका सगुण उपासना आपण केली की श्रीकृष्णाचं रूप आठवलं आणि नामस्मरण केलं वगैरे वगैरे, तर हळूहळू आपण निर्विकल्पातच जातो ना, कारण की त्याच्याशी एकरूप झालं. आता त्या विष्णूची, कृष्णाशी, रामाशी, त्या देवीशी आपण नामस्मरण करता करता, त्याची भक्ती करता करता एकरूप झालो, तर काय झालं? हे निर्विकल्प झालो ना आपण, कल्पनारहित होऊन गेलो. निर्विकल्पाशी कल्पिता, कल्पनेची नुरे वारता, निस्संगास भेटो जाता निस्संग होईजे. की निर्विकाला कल्पिता कल्पिता श्रीकृष्णाचं ध्यान करता करता वगैरे वगैरे, नामस्मरण करता करता आपण निस्संग होऊन जातो. निस्संग म्हणजे आपल्या हे जो संघ आहे, सगळा संघ जो आहे, सगळं आपण आपलं मी माझं वगैरे जे आहे, त्याच्यापासून आपण निस्संग होतो, त्याच्यापासून आपण तुटून जातो, अलिप्त होऊन जातो, भगवंताशी एकरूप होऊन जातो. मग आपण स्वतः निस्संगाला भेटायला गेलो, श्रीकृष्ण निस्संग आहे, सगळ्यांमध्ये राहूनही तो अलिप्त राहायचा, तर तसं आपण निस्संग होऊन जातो. की या सर्व ठिकाणी राहिलो, जन्मात राहिलो तरी आपण भगवंताशी एकरूप राहतो सतत, याला नित्य मुक्त म्हणतात. आपण होऊ शकतो. पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे, माते हाती धरून द्यावे असोनी हे अनुभव आहे सद्गुरुमुखे. तर ही सगळं जे आहे ते सद्गुरूंकडनं ऐकावं. सद्गुरू म्हणजे आपले सद्गुरू, माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ, समजा समर्थांचे सद्गुरू, समजा त्यांनी रामाला मानलं. कोणाचे सद्गुरू असतील की ज्ञानेश्वर महाराज, जसं ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरू निवृत्तीनाथ, तसं तर त्या सद्गुरुमुखातून आपण ऐकायला पाहिजे. तर कधी ना कधीतरी ते आपल्याला अनुग्रहित करतात आणि मग आपल्याला या गोष्टी कळायला लागतात. ठीक आहे, सद्गुरू कृपेवेण काही परमार्थात काहीही होऊ शकत नाही. आणि पूर्वी त्यामुळेच काय असायचं की आत्ता पण बरेच ठिकाणी की सद्गुरूंकडे जाऊन ते त्यांच्याकडनं समजावून घेऊन तशी ते साधना करायची आणि मग जन्मभर ते करायचं. आणि मग सद्गुरू पण सांगायचं की जेव्हा तरुण वयात तुम्हाला जितकं ध्यानाला बसतील तेव्हा तितकं बसा, मोठं होत गेलं की मग आपल्याला कळायला पाहिजे की काय करायचं काय नाही वगैरे. आपण आत्ता म्हटलं की समजा 100 वर्षी म्हटलं की आपण 3 तास ध्यानाला बसू, तर असं होऊ शकत नाही वगैरे वगैरे. ते समजून घेऊन करायचं सद्गुरुमुखे. पुढे कथेचा अन्वय केलाची करू निश्चय, जेणे अनुभवासी एक केवळ ब्रह्म. आता पुढे केवळ ब्रह्म जे असतं, विमल ब्रह्म कसं असतं, म्हणजे शुद्ध ब्रह्म कसं असतं, त्याचं मी निरूपण करणार आहे. ते पण आपल्याला निश्चयच परब्रह्माशी एकरूप करेल आणि आपल्याला अनुभव देईल की शुद्ध ब्रह्म काय असतं, हे पुढल्या समासात सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हे 14 ब्रह्मांचं निरूपण आहे जे प्रस्थानत्रयीमध्ये आहे आणि इतर ग्रंथांमध्ये, शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. प्रस्थानत्रयी म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि ब्रह्म भगवद्गीता आहे, आधीच सांगितलं. हे 14 ब्रह्म आहे ते आपण उपाधीत आणायचा प्रयत्न करतो, द्वैतात आणायचा प्रयत्न करतो आणि ते अनुभवतो, याच्याही पलीकडे परब्रह्मतत्व आहे. हे प्लीज कृपया करून जाणून घ्यावे आणि साधनारत राहून, परमार्थ मार्गावर राहून, त्या भगवंताशी एकरूप होऊन, योगी होऊन, भक्त होऊन, आपले सर्व कर्म प्रत्येक कण आणि प्रत्येक क्षण जीवाचा आणि जीवनाचा भगवंताशी एकरूप होऊन, कर्म हीच पूजा करून त्याच्या चरणी अर्पण करायला पाहिजे. याला तुम्ही सगुण भक्ती म्हणा की निर्गुण भक्ती म्हणा, नामस्मरण म्हणा की ध्यान म्हणा, हे त्याच्याही पलीकडे असं समजून घेऊन करा, असं समर्थ रामदास म्हणत आहेत. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दर्श ब्रह्मनिरूपण नाम समास तिसरा. धन्यवाद.